नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शिवछत्रपती या आपल्या चौथीच्या भाग मधील तिसरा धडा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे हा अभ्यासणार आहोत हा पाठ आपण व्यवस्थित वाचून समजवून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ नंतर या आपल्या पाठावरील स्वाध्यायाचे प्रश्न सुद्धा तुम्हाला सोडवायचे आहेत त्यामुळं पाठ व्यवस्थित समजावून घ्या चला तर मग आपल्या पाठाला आपण सुरुवात करूया धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली पहा मागे आपण संतांची कामगिरी हा पाठ अभ्यासलेला आहे त्या पाठामध्ये आपण हे सुद्धा समजून घेतलेलं आहे की संतांचं जे कार्य होतं ते लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण करण्याचं होतं तर या संतांच्या कामगिरीबरोबरच शूर मराठा सरदारांची सुद्धा कामगिरी ही महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं महत्वाची आहे कारण शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली हे लक्षात ठेवा तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत पहा त्या काळाचा जो महाराष्ट्र होता तो विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमधील वाटून गेलेला होता हे आपण शिवजन्मापूर्वीच्या महाराष्ट्र या पाठामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आणि त्या पाठामध्ये आपण हे सुद्धा समजवून घेतलं की या दोन सुलतानांमध्ये नेहमी लढाई होत आणि त्यामुळं ते त्यांच्या ज्या लढाया होत्या त्या लढायासाठी त्यांना फौज लागत असे फौज म्हणजेच सैन्य लागायचं तर या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत असत शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामिनिष्ठ होते लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे पहा या मराठा सरदारांची वैशिष्ट्ये काय होती तर ते शरीरानं काटक होते आणि शूर होते त्याचबरोबर ते धाडसी आणि स्वामीनिष्ठ म्हणजेच ज्यांना ते आपला स्वामी किंवा मालक मानत त्याच्यावर ते, ते, ते निष्ठावंत होते किंवा त्याच्यासाठी ते कोणतेही काम करायला तयार होते त्याचबरोबर लढाईत मोठे मोठे पराक्रम गाजवण्यामध्ये त्यांना फार अभिमान वाटायचा तर कसे होते हे शूर मराठे सरदार त्यांचं वर्णन आता इथे आपल्याला वाचायला मिळणार आहे पहा हातात भाला कमरेला तलवार असे हे धारसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत तर पहा त्यांच्या हातात भाला असायचा कमरेला तलवार असायची आणि असे हे मराठा जवान घोड्यावर मांड घालून म्हणजेच घोड्यावर स्वार होऊन सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौजबंद असत म्हणजेच मराठी सरदारांकडे फौज म्हणजे सैन्य असायचं कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवे म्हणजेच ज्या मराठा सरदाराकडे फौज आहे स्वतःचं सैन्य आहे असा मराठा सरदार जर सुलतानाकडे गेला तर सुलतान त्याला आपल्याकडे चाकरीस म्हणजेच नोकरीस किंवा कामासाठी ठेवे त्याला आपल्या सैन्यामध्ये एखादं मानाचं पद दे त्याला सरदार की दे कधी कधी जहागीरही देई जहागीर मिळाले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत आणि पहा हे सुलतान जेव्हा या मराठा सरदारांना चाकरी ठेवायचे त्यावेळेस त्यांना सरदारकी द्यायचे जहागिरी द्यायचे जहागिरी म्हणजे बक्षीस म्हणून किंवा इनाम म्हणून त्यांना काही जमीन काही गावं द्यायचे तर ही जी जहागीर त्यांना मिळालेली असायची तर ते सरदार असं समजायचे ही जहागीर म्हणजे त्या जहागिरीचे ते, ते राजेच आहेत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे मराठे सरदार होते त्यात सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते पहा विजापूर आणि अहमदनगर इथले जे दोन सुलतान होते त्यांच्या पदरी म्हणजे त्यांच्या दरबारामध्ये मोठे मोठे मराठी सरदार होते कोणकोणते मोठे मोठे मराठी सरदार होते तर पहा आपल्याला त्या काळच्या मराठी सरदारांचा इथे परिचय दिलेला आहे सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुधोळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख मराठी सरदार या सुलतानांच्या पदरी किंवा सुलतानांच्या दरबारात होते सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशत पहा सिंदखेडचे जाधव हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत कारण ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या आई आहेत जिजाऊ त्यांच्या माहेरचं जे सिंदखेडचे जाधव आहेत हे त्यांचं माहेरच आहे तर पहा शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत तर या जिजाबाई आहेत त्या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या म्हणजेच मुलगी असल्यामुळं सिंदखेडचे जाधव हे आपल्या दृष्टीनं महत्वाचे आहेत आणि ते देवगिरीच्या जाधवांचे वंशज म्हणजेच त्यांची पुढची पिढी चला आता आपण पुढचा घटक पाहूया शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात आप हाडवैर असे पहा तर हे मराठी सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात आप हाडवैर म्हणजेच शत्रुत्व असायचं त्यांचं एकमेकांशी पटायचं नाही स्वकियांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती आपल्या लोकांसाठी आपण जिथे राहतो त्या जनतेसाठी आपण एकत्र येऊन आपल्या पराक्रमाचा काहीतरी फायदा त्यांना व्हावा अशी दृष्टी किंवा असा विचार त्यांच्यामध्ये नव्हता त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांचे उपयोगी पडत होते आणि बघा असा विचार नसल्यामुळेच विजापूर आणि अहमदनगर यांच्या सुलतानांच्या पदरी जाऊन ते चाकरी करायचे आणि स्वतःचं जे शौर्य आहे ते दुसऱ्यासाठी उपयोगी पाडायचे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली पहा तरी देखील या शूर मराठे सरदारांचं जे महत्व आहे ते महत्व कशामुळे आहे तर त्या काळच्या महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली आणि हे सुद्धा एक त्यांचं महत्त्वाचंच कार्य आहे त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले आणि पहा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे की वेरूळचे भोसले घराणे हे मोठे शूर पराक्रमी निघाले घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षांपूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आले होते त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत हल उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो तर पहा या घृष्णेश्वर या ठिकाणी वेरुळच्या लेण्यांजवळ घृष्णेश्वराचं एक सुंदर मंदिर होतं परंतु ते मोडकळीला आलेलं होतं म्हणजेच भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारी सुद्धा मंदिर सोडून निघून गेला होता आणि अगदी त्या मंदिराची दुरावस्था झालेली होती त्या मंदिराकडे पाहिलं तर भक्तांना वाईट वाटायचं हळहळ वाटायची परंतु कुणी देखील त्या मंदिराच्या दुरुस्तीचा विचार करत नव्हता अशा वेळेस काय झालं पहा त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नेमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने गडी माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या बाहेर दिवे लावले तर पहा तर एक शिवभक्त मात्र या इतर भक्तांपेक्षा वेगळा निघाला तो शिवभक्त नित्य नियमानं या मंदिरात येत असे आणि शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे आणि आपल्या मनामध्ये जे काही मनोगत आहे ते त्या श्रीशंकराला सांगत असे परंतु एक दिवस मात्र काय झालं की याच भक्तानं गडी माणसं आणली आणि मंदिराच्या भिंती नीटनिटक्या केल्या आणि मंदिराचं रंगरूप पालटायला सुरुवात केली कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले तर पहा या घृष्णेश्वराचा जो ज्यांनी जीर्णोद्धार केला ते म्हणजे मालोजीराजे भोसले आता या मालोजीराजे भोसल्यांबद्दल आपल्याला थोडीशी माहिती मिळवायची आहे पाहूया आपण वेरूळचे भोसले वेरुळ पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते तर पहा हे मालोजीराजे भोसले कोण होते तर वेरुळ पाटील होते आणि ते थोर शिवभक्त होते म्हणजेच श्री शंकराचे ते भक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ म्हणजे विठोजीराजांचे मोठे भाऊ मालोजीराजे भोसले मालोजीराजे भोसले आणि विठोजीराजे हे दोघे एकमेकांचे भाऊ भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे ही मुले पहा बाबाजीराजे भोसल्यांना दोन मुलं मोठा मालोजीराजे आणि लहान विठोजीराजे गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती पहा दौलताबाद ही त्या काळच्या निजामशाहीची राजधानी होती आणि तेथे मलिक अंबर नावाचा वजीर होता ही सुद्धा एक महत्वाची माहिती आहे की त्या काळात मलिक अंबर हा त्याचा वजीर होता निजामशहाचा तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबाद जवळील वेरुळच्या भोसलेबंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली पहा तर या मलिकांबर या निजामशहाच्या वजरानं मालोजीराजे भोसले आणि विटोजीराजे भोसले या भोसले बंधूंची कर्तबगारी त्यांचं शौर्य पाहिलं आणि निजामशहाजवळ त्यांचं जे शौर्य आहे त्याचं कौतुक केलं मग निजामशहाने सुद्धा या मालोजीराजांना पुणे व सुपे या दोन परगण्यांची जहागिरी दिली आणि पहा राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातली होती या उभयंतांना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे शरीफजी पहा आता इथे आपल्याला मालोजीराजे भोसलेंचं पुढचं कुटुंब अभ्यासाला मिळत आहे बाबाजीराजे भोसले यांची दोन मुलं मालोजीराजे आणि विठोजीराजे मालोजीराजे मोठे होते मालोजीराजेची पत्नी उमाबाई आणि उमाबाई आणि मालोजीराजे यांना दोन मुलं होती एक म्हणजे शहाजी आणि दुसऱ्याचं नाव शरीफजी हे शहाजी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी पाच वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली आणि पहा या शहाजीसाठी विठोजीराजांनी लखोजीराव जाधवांची मुलगी म्हणजेच आपल्या जिजाबाई यांना मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारली आणि पहा विठोजीराजांनी जो लग्नाचा प्रस्ताव मांडलेला होता तो लखोजीराजांनी स्वीकारला म्हणजेच मान्य केला लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फोर्सफाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली आणि पहा अशा प्रकारे जिजाबाई आणि शहाजीराजे या दोघांचं लग्न झालं आणि जिजाबाई हे आता भोसले घराण्यामध्ये सून म्हणून आल्या म्हणजेच भोसले कुळाची लक्ष्मी म्हणून त्यांनी पाय ठेवला शहाजीराजे आता आपण शहाजीराजांच्या पराक्रमाचा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करूया निजामशहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला आणि पहा निजामशहाकडे शहाजीराजे हे मराठा सरदार म्हणून दरबारात कामाला होते आणि मुघल ही निजामशाही जिंकायचा बेत केला होता विजापूरचा शा आदिलशहाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले पहा या ठिकाणी काय झालं तर मुघल बादशहा आणि विजापूरचा आदिलशहा या दोघांनी एकत्र येऊन निजामशाहीवर चाल केली निजामशाही जिंकायचा प्रयत्न केला अशा वेळेस ही निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर हा जो निजामशाहीचा वजीर होता आणि शहाजीराजे या दोघांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले म्हणजेच ते दोघं प्राणपणाने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला ही लढाई कुठं झाली तर पहा अहमदनगर जवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला पहा अहमदनगरच्या भातवडी येथे ही जी लढाई झाली या लढाईमध्ये शहाजीराजांचे भाऊ शरीफजी म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते हे वारले मात्र शहाजीराजांनी मात्र मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली पहा असूया म्हणजेच हेवा वाटू लागला किंवा ईर्षा वाटू लागली शहाजी महाराजांचा पराक्रम त्यांच्या पराक्रमाचं इतकं कौतुक होऊ लागलं की जो मलिकांबर शहाजीराजांसोबत लढाईमध्ये लढला होता त्यानं सुद्धा पराक्रम गाजवला होता त्याला सुद्धा शहाजीराजांबद्दल द्वेष वाटू लागला आणि पहा मग काय झालं त्यातूनच उभयंतांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि पहा मग या मलिकंबर आणि शहाजीराजे यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले वितुष्ट निर्माण झालं म्हणजे भांडण होऊ लागले आणि मग त्याला कंटाळून शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आणि पहा ज्यांच्या विरुद्ध ते लढले त्यांनाच आता इथं ते जाऊन मिळाले किंवा त्यांच्याच पदरी जाऊन ते आता सरदारकी करू लागले आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पहा हे सुद्धा महत्त्वाचं आहे आदिलशहाने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला पहा तर या सगळ्या घडामोडीमध्ये निजामशाहीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या त्यामध्ये वजीर मलिकंबर हा मृत्यू पावला म्हणजेच मेला आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा फत्तेखान हा वजीर झाला मात्र हा कारस्थानी म्हणजेच कटकारस्थान करणारा होता त्याच्या काळात निजामशाहीला कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले पहा तर जेव्हा या फत्तेखानाच्या काळामध्ये निजामशाहीला उतरती कळा लागली म्हणजेच निजामशाहीला आता धोका निर्माण झाला त्यावेळेस मुघलांच्या स्वारीनं निजामशाही नष्ट होती की काय असा धोका जेव्हा निर्माण झाला तेव्हा निजामशाही सावरण्यासाठी निजामशाच्या आईनं शहाजीराजांना परत येण्यासाठी साकडं घातलं किंवा विनंती केली की तुम्ही आपल्या निजामशाहीमध्ये वापस या आणि निजामशाही वाचवा तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले पहा शहाजीराजे हे मलिकांबर सोबत भांडण होऊ लागली म्हणून निजामशाही सोडून आदिलशाहीत गेले होते परंतु आता निजामशाहीला धोका निर्माण झाला म्हणून निजामशहाच्या आईनं केलेली विनंती मान्य करून ते आदिलशाही सोडून निजामशाहीमध्ये परत आले तर पहा अशा प्रकारे आज आपण आपला हा जो धडा आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराने हा पूर्ण केलेला आहे आणि या पाठामध्ये पहा आपल्याला इथे शहाजीराजांचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे तर हे त्या काळातलं ऐतिहासिक चित्र आहे ते आपल्याला आपल्या पान नंबर नऊ वर पाहायला मिळेल आणि या पाठाच्या शेवटी आपल्याला स्वाध्यायाचे सुद्धा काही प्रश्न आहेत तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहायची आहेत त्यापूर्वी हा जो पाठ आहे हा पाठ तुमच्या पुस्तकातून सुद्धा व्यवस्थित वाचून घ्या आणि आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधून या पाठामधील जे काही तुम्हाला अवघड वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या समजून घ्या जेणेकरून तुम्हाला हे प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही तर चला मग स्वाध्याय सोडवायला सुरुवात करा सोडवून झाल्यानंतर त्याचा एक फोटो काढून मला नक्की पाठवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले झालेले व्हिडिओ पाहत राहा आणि अभ्यास करत राहा बाय